राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल एक विधान केलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली पण या विधानामुळे ओबीसी समाजाचा सा अपमान झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे पण ललित मोदी नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी एकाच समुदायाच्या आहेत का नीरव मोदी ललित मोदी ओबीसी आहेत का याबद्दल कोणी नेमके काय दावे केलेत मोदी आडनाव नेमकं कुठून आलं हेच आपण या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत पंतप्रधान मोदी हे नेमके कोणत्या समुदायाचे आहेत तर पंतप्रधान मोदी हे मोद तेली समुदायाचे आहेत गांची हे गुजराती नाव असून हिंदी मध्ये भागात सापडतात गांची म्हणजे व्यवसाय करणारे तेल, तेल, तेल काढणारा समाज तसं पाहायला गेलं तर घाची तेली हा समाज आधी इतर मागासवर्गीय हो। म्हणजेच ओबीसी समाजामध्ये मोडत नव्हता पण एकोणीशे त्रेपन्न ते पंचावन्नच्या पहिल्या मागासवर्गीय आयोगानं म्हणजे काका कालेलकर आयोगानं गांची गुजरात राज्यात मागासवर्गीयांमध्ये समावेश केला त्यानंतर पण मोदी हे आडनाव नेमकं जे एन यू चे निवृत्त प्राध्यापक आणि सोशल रिसर्चर सो पंधरा ते सोळाव्या दशकात उत्तर येथून गुजरात मध्ये स्थायिक झाली त्यानंतर तेलबियांपासून तेल काढण्याचा म्हणजे तेल घाणीचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे त्यांना तेली घाणची समाज असं नाव पडलं यामध्ये दोन कॅटेगरी एक मोदवाणिक आणि दुसरी बनिया राहुल गांधींच्या विधानामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला असं भाजपचं म्हणणे पंतप्रधान मोदी ओबीसी समाजाचे आहेतच पण नीरव मोदी आणि ललित मोदी हे ओबीसी समाजाचे आहेत का तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दावा केलाय की नीरव मोदी आणि ललित मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत तसेच डी एन एंडियाच्या दोन हजार सतराच्या एका आर्टिकल नुसार ललित मोदीचे पूर्वज राजस्थानच्या शेखावती भागातून येतात ललित मोदी हे मारवाडी असल्याचं या आर्टिकलमध्ये म्हटले दुसरीकडे नीरव मोदी नेमके कोणत्या समुदायाच्या आहेत तर इंडिया टुडेच्या दोन हजार अठराच्या एका आर्टिकलनुसार नीरव मोदीचा जन्म हिरे व्यापाऱ्यांच्या कुटुंबात मुंबईत झाला पण नीरव मोदीचे वडील दीपक मोदी हे मूळचे गुजरात मधील पालमपुरी जैन समुदायाचे होते होते। राहुल गांधींच्या विधानामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला असं भाजपचं म्हणणं आहे पण सगळे मोदी खरंच ओबीसी आहेत का याबद्दल काय दावे प्रतिदावे करण्यात आले हेच सांगण्याचा सा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद